नाशिकच्या अंबड लिंग परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केलेली आहे. कारवाईमध्ये 194 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलेलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही मोठी कारवाई केलेली आहे. नाशिकमधली महत्वाची बातमी आहे. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल, आमचे प्रतिनिधी किरण गोटूर. किरण, काय सांगाल, एवढी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे, भेसळयुक्त पनीर इथे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेलं आहे. मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर भेसळ दूध आणि भेसळयुक्त अशा पद्धतीचे अन्न पदार्थ जे आहे अशा या सगळ्या गोष्टींवरती अन्न औषध विभागाकडनं कारवाई केल्या जात आहेत. काल सुद्धा संध्याकाळच्या सुमारास अंबड लिंक रोडवरती एका कारखान्यामध्ये बनावट पनीर केलं जात असल्याची माहिती अन्न औषध विभागाला मिळाली आणि त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन जवळपास 194 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलेलं आहे आणि त्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे, जो भेसळयुक्त हे पनीर बनवण्यासाठी माल लागतो, ते माल सुद्धा मोठ्या प्रमाणात हे जप्त या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. तब्बल 1 लाख रुपयाहून अधिक हा सगळा जो साठा आहे तो अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेला आहे आणि यात कारखान्यामध्ये अजून हे माल तयार करून कुठे हे एकूणच पाठवण्यात येत होतं अशा या सगळ्या अँगलनी आता तपास सुद्धा अन्न औषध विभागाकडनं केलं जात आहे. पण एक मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने कारवाई जी आहे त्या अन्न औषध विभागाकडनं नाशिकमध्ये एकूणच करताना आपल्याला बघायला मिळत आहे. जी, धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.